लोणच्याचे प्रकार तर भरपूर आहेत, पण हे मेथी कैरीचं लोणचं आज आपण रेसिपी पाहणार आहे. तर वर्षभर टिकणारी ही रेसिपी आणि परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं साहित्य. तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच. तर ही अशी पाड आलेली लोणच्याची कैरी, जाड साल असलेली कैरी निवडून घ्यायची. कैरी निवडून घेताना हिरवीगार आणि एकदम अशी घट्ट दाबून अंगठ्याने बघायचे. पिकलेले आंबे घ्यायचे नाही, म्हणजे त्याचं लोणचं टिकत नाही. तर ही जाड साल असलेली मे जून महिन्यात मिळणारी कैरी ही लोणच्यासाठी योग्य अशी ही कैरी असते. तर आणि ही चिरून पाहायची, अशी अगदी पांढरी शुभ्रातून कैरी निघती. तर तुम्ही ही जाड सालीची एकदम लोणच्यासाठी आंबट अशी ही कैरी, राजापुरी कैरीचा जास्त करून लोणच्यासाठी वापर होतो, तर हीच कैरी या लोणच्यासाठी घेतलेली आहे. आता हे 1 किलो कैरीचं लोणचं आपण बनवणार आहे. तर या पद्धतीने घरच्या घरीच हे तुकडे करून घेतलेले आहेत. लहान मोठ्या साईजमध्ये तुकडे करून, कुठल्याही साईजमध्ये तुकडे करून घेतले तुम्ही तरी चालेल. या पद्धतीने मी घरीच तुकडे करून घेतलेले. तर शक्यतो अशी लहान साईजचेच तुकडे करून घेतले, तर ते लोणचं पाण्यात वाढल्यानंतर वाया जात नाही. तर या पद्धतीने तुकडे करून घेतलेले. आणि आता आपण या कैरीच्या तुकड्यांना मीठ आणि हळद लावून ठेवणार आहे. तर 1 किलो कैरीसाठी 1 वाटी भरून मीठ घेतलेले, त्यातला अगदी थोडंसं मीठ शिल्लक ठेवलेलं आहे. तर 1/4 वाटी मीठ आणि 1 चमचा हळद लावून 7 ते 8 तास आपण ही कैरी झाकून ठेवणार आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल. नंतर ते पाणी काढून घेऊन आपण पुढील प्रोसेस करणार आहे. तर या पद्धतीने या कैऱ्यांना मीठ आणि हळद लावून ठेवायची. तर पूर्ण कैरीला हळद लागली पाहिजे आणि मीठही लागलं पाहिजे. आणि हे आता आपण या कैरीवर 1 ताट झाकून ठेवायचे. 6 ते 7 तास हे झाकून ठेवलेलं आहे. आणि नंतर आपण हे ताट उघडून पाहणार आहे. तर 6 ते 7 तास झालेले आहेत आणि या पद्धतीने या कैऱ्यांना पाणी सुटलेले. तर हे पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतोय. तर या ठिकाणी पूर्ण पाणी काढून घ्यायचं नाही, तर थोडंसं पाणी या कैरीमध्ये राहून द्यायचे. जे मेथीचे दाणे आपण घालणार आहे ते भिजण्याइतपत पाणी आपण या कैरीमध्ये ठेवून देणार आहे. तर हे पाणी काढून झालेलं आहे, पण कैरीमधलं पूर्ण पाणी काढायचं नाही. तुम्हाला दाखवते या पद्धतीने 1/4 वाटी पाणी यामध्ये शिल्लक राहिलं पाहिजे. आणि आपण आता यासाठी लागणारे मेथी दाणे मिक्सरला जाडसर वाटून घेतोय. तर 1/4 वाटी मेथी दाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले. बाकीचं साहित्य आपण पाहूया. त्यासाठी परत 1/4 वाटी मीठ घेतलेले, 3 चमचे घरगुती लाल तिखट घेतलेले आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 3 चमचे घेतलेली आहे. हे मेथी दाणे बारीक करून घेतलेले आणि 2 चमचे हिंग घ्यायचं आहे. हिंगामुळं या लोणच्याची चव छान लागते. आता आपण हे सर्व साहित्य कैरीच्या फोडींना लावून घेणार आहे. तर सुरुवातीला हिंग घालून घेतलेलं आहे. 2 चमचे हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 चमचे तेलामध्ये हे लोणचं आपण बनवतोय. वर्षभरासाठी हे लोणचं 2-3 चमचे तेलामध्ये सुद्धा राहू शकतं. तर तुम्ही या पद्धतीने हे लोणचं नक्की करून पहा. अगदी स्वादिष्ट असं हे लोणचं तयार होतंय. मेथी दाण्याचा स्वाद चांगला लागतो या लोणच्याला. नंतर आपण काश्मीरी लाल मिरची पावडर 3 चमचे घालून घेतलेली आहे. 2 चमचे आपली तिखट मिरचीची पावडर घालून घेतलेली आहे. मीठ घालून घेतलेले 1/4 वाटी आणि आपण जी जाडसर मिक्सरला वाटून घेतलेली मेथी दाणे आहेत तेही घालून घेतलेले. सुरुवातीला चमच्याने छान मिक्स करून घेतले. शक्यतो हाताने सर्व फोडींना हा मसाला लागला पाहिजे. तर
तर या पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वाप कुठंही या लोणच्याला हात लागला नाही पाहिजे, किंवा भांडंसुद्धा कोरडं घ्यायचं. स्टीलच्या भांड्यात शक्यतो करून हे लोणचं बनवून घ्यायचं आहे आणि नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे. म्हणजे वर्षभर हे लोणचं आहे असंच टिकतं आहे. नंतर आपण यामध्ये फक्त 3 चमचे तेल घालून घेणार आहे. तर तेलाच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे तेल कडकडीत तापवून घेतलेले आणि तोपर्यंत आपण हे लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेतो. तर काचेची भरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची. सुती कपड्याने नंतर पुसून घ्यायची आणि यामध्ये लोणचं भरून घ्यायचे. तर या पद्धतीने तुम्ही हे लोणचं केलं तर अगदी वर्षभर आहे असंच टिकून राहत आहे. नंतर हे कडकडीत केलेलं तेल तापवलेलं आहे. तर हे तेल थंड पूर्ण करून घेतल्यानंतर या बरणीमध्ये घालून घेणार आहे. नेहमीचं पारंपरिक लोणचं तर आपण बनवतो, पण 1 किलोच्या प्रमाणात हे लोणचं सुरुवातीला तुम्ही करून पहा. फक्त 2 ते 3 साहित्यात हे बनणारं लोणचे, मेथी दाणे आणि हिंग आणि 3 चमचे तेल एवढं साहित्य वापरून तयार केलेले हे लोणच्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.